नमस्कार, मी काँग्रेस कार्यकर्ता योगेश भोकरे. प्रभातला मी 93 वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि 100व्या वर्धापन दिनाला पण आम्हाला बोलवतील एक आठवण आणि शुभेच्छा देतो. जरी एक अश्रू पुसायस आला तरी जन्म काहीसं कामास आला, असा प्रभात पेपर आहे. की गल्ली तळागाळातल्या जो वार्ड अध्यक्ष असेल किंवा तळागाळातला कार्यकर्ता असेल, गणपती मंडळाचा कार्यकर्ता असेल, त्याची छोटी छोटी मोठीत मोठी बातमी असा छापणारा असला आपला पेपर आहे प्रभात. आणि सकाळी उघडल्यानंतर आम्ही प्रभातला सुप्रभात म्हणतो आणि छाप इथं पिता आम्ही वाचत असतो. पण लहानपणाची एक जुनी आठवण सांगायची तर प्रभात घेतल्यानंतर आम्ही पिक्चर कुठे कुठे लागला आहे किंवा कुठला पिक्चर कुठल्या टॉकीजला लागला आहे, म्हणजे मंगला वगैरे, त्या टायमाला मोठे मोठे थिएटर होते, त्या टायमाला पिक्चर बघायला आम्हाला आवडायचे की बाबा कुठे नवीन पिक्चर शुक्रवारी लागला आहे. त्यासाठी आम्ही प्रभातचं एक मोठी आठवण आमच्या लक्षात आहे. तर मी प्रभातला म्हणन, प्रभातला जे जे हवे ते त्यांना मिळू दे, भाग्यवान शब्दाचा अर्थ त्यांच्याकडे पाहून कळू दे. शिखरे यशाची सर तुम्ही करावी, पाता ओळून शुभेच्छा आमची स्मरावी, आपला आनंदाचा वेग गगनात मावून दे. आपणास रायगडाची श्रीमंती, भीष्माचं वचन, कर्णाचं दान, तसेच हनुमानाची ताकद आपणास लाभो. गांधीसाहेब सगळ्यांना नेहमीच भेटत असतात आवर्जून, आम्हालाही त्यांना भेटल्यानंतर एक ऊर्जा मिळते आणि त्यानिमित्ताने सगळेजण भेटतात. मागच्या वर्षीचा पण सोहळा खूप छान झाला होता, यावर्षीचाही खूप छान झाला आहे. आणि मॅडमला रिक्वेस्ट केली आज तुम्हाला की एक दोन शब्द बोलतो, तर तुम्ही लगेच दाद देऊन कॅमेराचं लगेच लोड करून आम्हाला इथे बोलायला दिलं. ही तुमची खासियत आहे की प्रत्येकाला तुम्ही आवर्जून बोलवतात आणि बोलायलाची संधी देता. की सगळ्यात जास्त मी काँग्रेसचा कार्यकर्ता असताना जे जे कात्रण माझ्याकडे आहे ते प्रभातचं जास्त आहे. त्यात आमचे फोटो आलेले आहेत बरेच, सोनिया गांधीचे कार्यक्रम असतील किंवा राहुल गांधीचे कार्यक्रम असतील, कोणी आंदोलन असतील, सगळ्यामध्ये आज आम्हाला भरभरून दाद प्रभातने दिली. तर कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आत्ता मी काम करत असताना तुमची पेपर नोटीस पण आम्ही घ्यायला कायम प्रभात लागतोच. म्हणजे खूप छान वाटतं आहे मला प्रभात एवढा आज 100वी, म्हणजे स्वातंत्र्याला आज 75 वर्ष झाले पण प्रभातला आज 93 वर्ष अभिमानाचं वाटतं आहे मला. की खरंच अभिमान आहे की तुम्ही एवढे वर्ष टिकून राहिले. ह्याच शुभेच्छा देतो. थँक्यू मॅडम.